सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यात काय करतात आपल्याला जाणून घ्यायला नेहमीच आवडतं. आणि अशाच काही ऑकवर्ड गोष्टी मी विचारणार आहे द ब्युटिफुल ऋता दुर्गुळेला. सो ऋता, तू कशी आहेस? मस्त. गेमसाठी रेडी आहेस? आय होप. आता हे ऐकलं मला जरा टेन्शन आलंय, पण ठीक आहे. आईने डब्यात ठेवलेले पैसे तिला कधीही न विचारता घेतलेस का? नाही, कधीच नाही. नेहमी गुड गर्ल राहिली आहेस, खूप ऑनेस्ट. ओके. व्हॉट्सअपवर कोणत्याही मुलाला काही विचारायला नाहीये म्हणून जेवलास का, असं काही विचारलंयस का? नाही, पण मला असे खूप मेसेजेस आले. मुलींना येतातच, पण तू कधीच नाही केलं? नाही. ओके. कधी कोस्टारच्या प्रेमात पडली आहेस का? हो. आम्हाला सांगू शकतेस? नाही. ओके. ट्रेनचं तिकीट न काढता प्रवास केलायस का कधी? नाही, कधीच नाही. अरे मला खूप भीती वाटते, म्हणजे पकडणार याची भीती वाटते, आणि मग खूपच टेन्शन येतं. पण कधीतरी असं की वेळच नाहीये तिकीट काढायला, मग जावंच लागलं. कारण माझं ऍक्च्युली इतका ट्रेनचा प्रवास नाही झाला आहे, म्हणजे लोकलने. कारण एकतर घरापासून शाळा जवळ, शाळेपासून कॉलेज पण जवळ, आणि ते सगळं जवळ होतं, म्हणजे IAS केंजॉर्ज आणि रुया, आणि मी तिथून 10 मिनिटांवर राहायचे, 10-15 मिनिटांवर. म्हणजे तसं माझं ट्रेनचा काहीच प्रवास नाही, कधीच नाही झालं. त्यामुळे मॅगी खाऊन झाल्यानंतर ती साठून पुसून खाल्ली आहे का? येस, खूप आवडते मला मॅगी. अजूनही आवडते? आता नाही खाऊ शकत मी, पण आवडते ऑब्व्हियसली. ओके. मोबाईलच्या कवरच्या मागे असे पैशांची नोट वगैरे अजूनही ठेवतेस? कारण मला बेसिकली, म्हणजे आत्ता मला युजली ना कुठे गेल्यावर आत्ता तरी ठीक आहे, म्हणजे आता इंटरव्ह्यूज झाल्यावर की वी नीड टचअप आणि हे सगळं म्हणून. आणि माझ्याकडे एक आयपॅड तो सततच असतो माझ्याबरोबर, कारण मला तेच आहे की जरा वेळ जातोय म्हटलं निधन काहीतरी बघूया, निधन काहीतरी वाचूया, हे सतत सुरू असतं. त्यामुळे ते हातात असतं युजली. मला ते स्लिंग मिंग कॅरी करायला नाही आवडत फार. ओके. एखादी मूवी पाहताना रडली आहेस का? खूप खूप. मी खूपच एकतर रडूबाई आहे, त्यामुळे मला खूप रडायला येतं. शेवटचा कोणता मूवी पाहून जास्त इमोशनल व्हायला झालं होतं? श्री, आता असं वाटेल की मी खूप स्वतःबद्दल बोलते, पण अनन्या. ओके. सोशल मीडियावर कधी कोणाला ब्लॉक केलंय का? खूप लोकांना ब्लॉक केलंय मी सोशल मीडियावर. म्हणजे फॅन्स होते की उगाच त्रास देणारे असे फॅन्स वगैरे असे? हो, येस. ओके. मित्रांना गोवा ट्रीपसाठी टांग दिली आहे का? हो, येस. आय थिंक ते सगळ्यांच्याच आयुष्यात घडतच असतं. हो, दिली आहे टांग. पण तो प्लॅन कामामुळे की असं, पण असंही झालंय की चल आता जाऊया का गोव्याला. मी आणि शानमली असे सेकंड वेव्हच्या जस्ट असं कळलं की आता अनाऊन्स होणार आहे, म्हटलं यार प्लीज आता मी नाही घरी थांबू शकत. पण म्हणजे रात्रीच्या बसने वगैरे गेलो, तर मी असंही केलंय, पण कधी कामानिमित्त की नाहीच यार, मग दिली आहे. अदरवाईज मी फार टांग देणारी नाही आहे. पण सध्या प्रतीक आणि तू भरपूर ट्रिप्स करता, पण असं झालं का कधीतरी प्रतीकला खूप फिरायला जाण्याची इच्छा आहे, पण तू म्हणतेस नाही माझं काम आहे किंवा मला नाही यायचं आहे असं? युजली आत्तापर्यंत तरी असं झालं नाही आहे, कारण आमचं असं आहे की आम्ही एका ट्रिपवरून येतानाच आमची दुसरी ट्रिप आम्ही प्लॅन करूनच येतो. आणि ऑल्सो बिकॉज आम्हाला तेवढाच वेळ मिळतो एकत्र घालवायला, जे आम्ही ॲक्च्युली 24 तास एकत्र असतो त्या ट्रिप्सवरच असतो. त्यामुळे ते असं होतं की नाही यार, त्या बाबतीत तरी आम्हाला काही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे, त्यामुळे आम्ही आधीच ठरवतो ते. ओके. दुकानात पैसे नाहीत म्हणून काहीही न घेता कधी बाहेर पडली आहे का? हो. ओके. लहान बाळांचं चॉकलेट कधी चोरून खाल्लं आहे का? नाही. ओके. शेवटचा प्रश्न, पब्लिक प्लेसवर कधी किस केलं आहे का? हो, मूवीत आणि ऑफ मूवीत सुद्धा. ओके. ऋता, खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून, तुला कसं वाटलं? मजा आली, इतकं काही एम्बॅरेसिंग नव्हतं. इट इज व्हेरी, आय थिंक प्रत्येक फेज मध्ये असं होतं, आणि आता जो नाही म्हणत असेल ते खोटं आहे असं होतं. त्यामुळे या गुड नाईट. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.